नमस्कार, मी क्षितिजा अडसरे. आज कोरोना हा विषाणू माणसाच्या आयुष्यात आलाच नसता तर आपण किती किती गोष्टींना मुकलो असतो हे मी माझ्या कवितेतना सादर करत आहे. माझ्या कवितेचं नाव आहे कोरोना आलाच नसता तर. कोरोना आलाच नसता तर माझ्या पृथ्वी मातेची व्यथा या अथांग ब्रह्मांडात पोचली नसते. माझ्या देशबांधवांना त्यांच्या देशाची किंमत समजली नसते. माझ्या निसर्गाविषयी आपुलकीची भावना पुढच्या पिढीमध्ये रुचली नसते. माझी भारतीय संस्कृतीच श्रेष्ठ आहे हे अभिमानाने कुणी म्हणाले नसते. नो शेक हँड्स, ओनली नमस्कार याचे गुपित कुणालाच कळाले नसते. योग, प्राणायाम, ध्यान, शारीरिक मानसिक स्थैर्य याची जाणीवच झाली नसती. पैशांशिवायही जगता येतं हे मुळात कळालेच नसते. कोरोना आलाच नसता तर कुटुंब, प्रेम, वात्सल्य या भावना अनुभवायला सुद्धा मिळाल्या नसत्या. पक्षी, प्राणी, हा सुंदर निसर्ग फक्त आपल्यासाठीच आहे हे कधीच कळाले नसते. कोरोना आलाच नसता तर ऐक ना, आज मी पण तुझ्याबरोबर किचनमध्ये काम करतो असे कधीच ऐकायला मिळाले नसते. जात पात धर्म या पलीकडचे आयुष्य जगायला मिळाले नसते. पैशांच्या संपत्तीपेक्षा माणसाची संपत्ती किती महत्त्वाची आहे हे समजलेच नसते. कोरोना आलाच नसता तर आपल्यामध्ये काय आहे आणि किती आहे हे कधीच आपल्याला कळाले नसते. मग हा कोरोना आपल्याला नक्की मारायला आला आहे की जगणं शिकवायला आला आहे की जातीपातीचं भांडण मिटवायला आला आहे की मनुष्य निसर्गापुढे शून्य आहे हे दाखवायला आला आहे की मनुष्य प्राणी निसर्गापुढे शून्य आहे हे दाखवायला आलं आहे. विचार करा. धन्यवाद.